अरे देवा, मनला सरांना फोन करून उठवायचं होतं, मी कशी काय विसरले. उगीच उशीर झाला तर चिडचिड करते. सकाळी सकाळी फोन करतात यार. आम्हाला यांची मला सकाळी लवकर उठवायला सांगितलं आणि स्वतः कुंभकर्णाकडे झोपले तिकडं ढारडूर. हे असं नाही ऐकणार. त्यांना सारखं सारखं फोन करून डिस्टर्ब केलं तरच उठतील. मी तुला सकाळी उठवायला सांगितलेलं. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठा आता, सकाळ झाली. एक मिनिट अजून झोपू दे ना. अजिबात नाही, आत्ताच आत्ता उठायचं. तुम्ही हा असा आळस करता आणि मग नाश्ता न करता ऑफिसला जाता. नाही ना, अजून 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं झोपू दे, उठतो मी. अजिबात नाही, 1 मिनिटं नाही, 2 मिनिटं नाही, आत्ताच्या आत्ता उठायचं, कळलं का? आणि काय हो, आता बोला की मी काय नेमतं कुकुल बाळ आहे का? हा उठा गप्प. नाही ना अंतर, ऐक ना, मी काय बोलतो, 2 मिनिटं अजून झोपतो, तू फोन चालू ठेव. मी फोन स्पीकर वर टाकते म्हणजे मला माझं काम करता येईल. हा तू फोन चालू ठेव, माझ्याशी बोल थोड्या वेळ. चला मिस्टर मल्हार खानविलकर, उठा आता. इथं माझा चहा बनवून झाला आणि तुमची सकाळ नाही झाली अजून. आज की नाही, मस्त आलं आणि इलायची टाकून बनवलंय मी चहा. आणि हो, मी काय म्हणते, तुमचे धुतलेले रुमाल इस्त्री केलेल्या कपड्यांमध्ये, नाहीतर उगाच तुम्ही नेहमीच्या ठिकाणी कपाटात शोधात. अंतरा, हॅलो 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 अंतरा, कसला आवाज होता? हॅलो, हे काय दिदी, घाबरली की मी. अंतरा अंतरा, ऑल ओके ना? कसला आवाज होता तो? काही नाही, अक्षरच्या हातनं भांड पडलं, त्याचा आवाज झाला, काही झालेलं नाही. हे काय सकाळ सकाळी जिजोने तू फोन खेळत बसलाय? थांब, जाऊन सांगते आत्याला. ए थांब, जाऊन सांगते आत्याला.